ओम नमो नारायणा। बुधवार हा देवांमध्ये प्रथमेश गणपती बाप्पांचा वार मानण्यात येतो। सोबतच बुधवार हा देवी दुर्गेचा सुद्धा वार आहे। हिंदू धर्मशास्त्रानुसार बुधवारच्या दिवशी काही कामे आपण चुकूनही करू नयेत। बुधवारचा स्वामी ग्रह बुध आहे। बुध हा बुद्धीचा दाता आहे। हजर जबाबीपणा, निर्णय क्षमता या गोष्टींसाठी बुध ग्रह या बुधाचं या गोष्टींवरती प्रभुत्व आहे। मित्रांनो, जाणून घेऊया की बुधवारी कोणती कामे आपण चुकूनही करू नयेत। यातील पहिलं सर्वात महत्त्वाचं कार्य, या बुधवारी उत्तर दिशेस, पश्चिम दिशेस किंवा ईशान्य म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्या मधली दिशा, या तीन दिशांना चुकूनही यात्रा म्हणजेच प्रवास करू नये। विशेष करून या बुधवारी ईशान्य दिशेला दिशाशूल असतो आणि म्हणून ही दिशा आपण टाळावी। जर खूपच महत्त्वाचं काम आहे, जावंच लागणार आहे, तर अशावेळी थोडेसे धने खाऊन किंवा थोडेसे तीळ खाऊन आपण या दिशेला प्रवास करू शकता। ज्यांच्या कुंडलीत बुध अशुभ स्थानी आहे किंवा अशुभ फळे देत आहे, नीच स्थानी आहे, अशावेळी अशा लोकांनी शक्यतो बुधवारी हिरव्या पालेभाज्या खाणं टाळावं। बुधवारच्या दिवशी पैशांची देवाणघेवाण, मोठे व्यवहारसुद्धा शक्यतो करू नयेत, जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह मजबूत नसेल तर, जर तो अशुभ फळे देत असेल तर। जर तुमच्या घरातील एखाद्या कन्येला, एखाद्या मुलीला वारंवार तिचं आरोग्य बिघडतं, ती वारंवार आजारी पडते, तर अशावेळी बुधवारी अशा मुलीच्या आईने शक्यतो केस धुवू नयेत। स्वतःचे केस धुणं या दिवशी टाळावं। बुधवारी किंवा शुक्रवारी जर पुष्य नक्षत्र आलं, तर अशावेळी लक्षात घ्या, जर पुष्य नक्षत्र बुधवारच्या दिवशी आलं किंवा शुक्रवारी आलं, तर कोणतंही शुभकार्य हे केलं जात नाही। अशावेळी आपण कोणतेही शुभकार्य शक्यतो करू नका। बुधवारच्या दिवशी आपल्या घरातील कोणत्याही स्त्रीचा, मग बहीण असेल, आई असेल, मावशी असेल, आत्या असेल किंवा एखादी कन्या असेल, यांचा अपमान चुकूनही करू नका। उलट पक्षी, एखाद्या छोट्या मुलीला आपण एखादी वस्तू भेट म्हणून देऊ शकता, त्यामुळे सुद्धा बुध ग्रह हा शुभ फळे देऊ लागतो। मात्र स्त्रियांचा अपमान करणं कटाक्षाने टाळा। या दिवशी दूध, असं दूध की जे खूप जास्त उकळवलं जातं, दुधाचे असे पदार्थ की जे दूध जाळून बनवले जातात, ज्यामध्ये दूध बऱ्यापैकी जळतं, जसं की खवा असेल किंवा खव्याच्या कोणत्याही प्रकारची मिठाई असेल, खीर असेल, अशा वस्तूंचं सेवन आपण करू नका। बुधवारच्या दिवशी पान म्हणजे पानाचा विडासुद्धा खाल्ला जात नाही। अशी मान्यता आहे की बुधवारी पानाचा विडा खाल्ल्यास खाणाऱ्याला आर्थिक तंगीस त्याचा सामना करावा लागतो, सामोरं जावं लागतं। पैशांची तंगी त्याच्या जीवनामध्ये सतत निर्माण होत राहते, पैशांच्या संकटामध्ये तो सतत घेरला जातो। बुधवारच्या दिवशी नवीन बूट असतील, नवीन कपडे असतील, टूथब्रश असेल किंवा कंगवा असेल, या वस्तू चुकूनही खरेदी करू नयेत। बुधवारच्या दिवशी नवीन कपडे परिधान करण्यासुद्धा हिंदू धर्मशास्त्राने मनाई केलेली आहे। या दिवशी पुरुषांनी आपल्या सासरी जाणं टाळावं। तसेच आपल्या घरात आत्याला किंवा आपली मेहुणी असेल किंवा एखादी विवाहित मुलगी आहे, आपल्या घरातील एखाद्या मुलीचा विवाह झालेला आहे, अशी विवाहित मुलगी असेल तर यांना आपल्या घरी येण्याचं निमंत्रण देऊ नये। जर रस्त्यामध्ये किंवा बाहेर एखादा किन्नर म्हणजेच तृतीयपंथी आढळल्यास, अशा तृतीयपंथीयांचा अपमान न करता त्यांना भेट म्हणून काही ना काहीतरी दक्षिणा, दान पैशांच्या स्वरूपात आपण नक्की द्यावं, त्यामुळे बुध ग्रह हा नक्कीच शुभ फळे देऊ लागतो। तर मित्रांनो, बुधवारच्या दिवशी या काही गोष्टींचं पालन नक्की करा। धन्यवाद। ओम नमो नारायणा।